नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी चटणी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. एक मोठ्या आकाराचा कांदा आहे. सुक्क खोबरं बघा, थोडंसं एकदम पातळ कापून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे जो जेवतो ना तो चमच्यानं अर्धा चमचा, जर छोटा चमचा एक टाकला तरी चालू शकते. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, पण ही मोठ्या मिठाचा वापर केला, तुम्ही बारक्या मिठाचा पण वापर करू शकता. आणि एक गड्डी लसूण आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा कांदा टाकायचा आहे. त्याच्यामध्ये बघा एवढं सुक्क खोबरं घेतलेलं आहे, एक गड्डी लसूण घेतलेला आहे. लसूण आपल्याला एक गड्डीच पाहिजे, ते 20 ते 25 पकड्या पाहिजेत त्याला. आणि मीठ आणि जिरं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. नुसती मिरची पावडर आहे, तर तुमच्या तिखटाप्रमाणे टाका. मी 1.5 चमचा टाकलेला आहे, आणि तो बी छोट्या आकाराचा चमचा आहे. आता हे मिक्सरला मी बिन पाण्याचं फिरवून घेणार आहे. चटणी बघा, मी मिक्सरला बारीक करून घेतलेली. ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर जरासुद्धा केला नाही, कांद्यामुळे ती ओलसर होती ना, अशी बारीक होती. जास्त पण आपल्याला अशी बारीक करायची नाही, अशा पद्धतीत बघा बारीक झाली पाहिजे, अशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगते, अजून जर तुम्हाला चव पाहिजे असेल ना, तर एक अर्धा एक चमचा असे ह्या चमच्याच्या प्रमाणे एक चमचा लिंबाचा रस टाकायचा. नाही तर चिंचेचे 2 बुटके टाकायचे, छोटे छोटे असे 2 तुकडे चिंच टाकायचे आणि बारीक करून घ्यायचे. चिंच बघा ती पाण्यात भिजवू वगैरे नका, तशी डायरेक्ट जरी टाकली तरी चालेल. तर अशा पद्धतीने बघा ही चटणी होती. तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी चपाती संग खाऊ शकता. ही पॅकबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 8 दिवस खाऊ शकता, खराब होत नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही चटणी बनवून खा, एक नंबर चवीला लागते. रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.